बातमीने जरांगे पाटील यांची मराठा आंदोलनाची दिशा सांगितली आहे. 20 जानेवारीला मराठा आंदोलक हे मुंबईत धडकणार आहेत, तर मुंबईत जरांगे पाटील हे आमरण उपोषण करणार आहेत. जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलनाची पुढची दिशा ठरवलेली आहे आणि त्यांनी आजच्या सभेतून ही दिशा सांगितली आहे. 20 जानेवारीला मराठा आंदोलक हे मुंबईत धडकणार असल्याचं त्यांनी सांगितलंय, तर मुंबईत जरांगे पाटील हे आमरण उपोषणाला बसणार आहे. आणि त्या मुंबईला 144 लागू केला. किती तारखेपर्यंत? 18 पर्यंत. चला 20 जानेवारी मुंबई आमरण उपोषणाला. आमरण उपोषण मनोज जरांगे मुंबईतल्या आझाद मैदानावर 20 तारखेला करणार, त्याला भेटायला मराठे येणार. अंतरवाली तरी या संदर्भात बोलण्यासाठी आमच्या सोबत आहेत बच्चू कडू. बच्चूजी, 20 जानेवारीला जरांगे पाटील हे मुंबईत धडकणार असल्याचं त्यांनी सांगितलं, तुमची पहिली प्रतिक्रिया? आम्ही सोबत आहे, त्यांच्या सोबत राहू. हॅलो. हा बच्चूजी, तुमची पहिली प्रतिक्रिया, जरांगे पाटलांनी त्यांची पुढची दिशा ठरवली आहे, यात तुम्ही त्यांच्या सोबत असणार आहात का? हा, आम्ही सोबत राहणार. आम्ही सुद्धा त्यांच्या सोबत पाहिजे जाणार. त्यांनी सांगितलंय अंतरवाली ते मुंबई पर्यंत ते पायी येणार असल्याचं त्यांनी सांगितलंय, तर या पायी मोर्चात तुम्ही त्यांच्या सोबत असणार आहात का? पायी मोर्चात मी त्यांच्या सोबत असेल. अर्थातच बच्चूजी, त्यांचं असंही म्हणणं होतं की इथे सरकारने त्यांना अडवलं किंवा ट्रॅक्टर्स मध्ये जे येणार आहेत त्या ट्रॅक्टर्सला त्यांनी अडवलं, तर त्या ट्रॅक्टर मध्येच त्या लोकांना ते बसवणार आहेत आणि सरकारचा विरोध करावा लागला तर मग त्यातही तुम्ही त्यांच्या सोबत सहभागी असाल का? हो. हिंसक आंदोलन करू नका असं देखील आताच्या सभेतून जरांगे पाटलांनी सांगितलंय, त्याच्यावर तुमची काय प्रतिक्रिया बच्चूजी? सर, चांगला निर्णय. हिंसक आंदोलनात किंवा करणाऱ्यावर जरा बसली पाहिजे. त्यांनी हिंसक आंदोलनाच्या बाजूने उभं राहणार नाही. त्यांना म्हणजे मला वाटतं एक चांगली भूमिका त्यांनी ते मांडली. अगदी एवढी मोठी ताकद असताना हिंसक आंदोलन करायची गरज नाही ना. सरकारचं शिष्टमंडळ आत्ताच त्यांच्याशी बातचीत करून गेलं होतं 2 दिवसांपूर्वी आणि आता गिरीश महाजन किंवा उदय सामंत यांच्याशी तुम्ही बातचीत करून या त्यांच्या आंदोलनाबद्दल काही चर्चा करणार आहात का? नाही, आता मला वाटते काय वेळाचा मी कशा पद्धतीने एक कार्यकर्ता म्हणून भूमिका बजावू आणि कशा पद्धतीनं अधिक चांगलं होईल समाज बांधवायचा याचा प्रयत्न करू. मला वाटते जरांगेजी त्या बाबतीत अतिशय म्हणजे त्यांना माहिती आहे आणि कशा पद्धतीनं समोर जायचं त्यांना ते ती व्यवस्थित काळ वेळ सगळ्या गोष्टी त्यांना निहात आहे आणि जशी वेळ पडली तर आपण चर्चा करू ना. अगदी बच्चूजी, धन्यवाद या सविस्तर प्रतिक्रियेसाठी.